5 मेपासून ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय झालाय, पण त्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र ऑफलाईन पद्धतीनं दिली जात होती। 5 मेपूर्वी महापालिकेकडे सादर झालेल्या भोगवटा प्रकरणांची कामं पूर्ण करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी विशेष कॅम्पचं आयोजन केलं होतं। या 2 दिवसात 86 फायलींची निर्गत करण्यात आली। बांधकाम परवानगी भोगवटा प्रमाणपत्र आणि विकास कामांची मंजुरी यापुढे ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। 5 मेपासून हा निर्णय लागू झाला, पण त्यापूर्वीच्या भोगवटा प्रमाणपत्रांच्या निर्गतीची कामं करण्यासाठी 26 आणि 27 ऑगस्ट रोजी नगररचना विभागात विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। 2 दिवसांच्या विशेष कॅम्पमध्ये 102 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 86 प्रकरणांची फाईल निर्गत करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आली। 12 प्रकरणांची कागदपत्र अपुरी असल्यानं ती निकाली काढण्यात आली, तर 5 प्रकरणं प्रलंबित आहेत।